नमस्कार, भटकंती 89 मध्ये मी दीपक वाकसोरे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण जी भटकंती करतोय ती आपण कोकण साईडला आलेलो। याच्या आधी देखील आपण कोकण साईडचे भरपूर असे व्लॉग या ठिकाणी शूट केलेले आणि तुमच्यासोबत मी शेअर केलेले, परंतु कोकणात आल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारची मजा असते। आणि इथे असं नाही आहे की एकच स्पॉट तुम्ही रिपिटेटिव्ह या ठिकाणी करत असतात, भरपूर असे स्पॉट आहे। त्याच्यामुळे त्यातल्याच अशा एका वेगळ्या स्पॉटला या ठिकाणी आलेलो आहे। ॲक्च्युली मित्रांसोबत ग्रुपसोबत या ठिकाणी मी आलेलो आहे आणि इथे आल्यानंतर असं वाटलं की आता हा वेगळा स्पॉट आहे, वेगळा बीच आहे, त्याच्यामुळे तुमच्यासोबत इथली थोडीशी माहिती आपल्यासोबत शेअर करावी, त्या अनुषंगाने आजचा आपला असणार आहे व्लॉग। सो आता मी जो आलेलो आहे त्या बीचला जे नाव आहे ते म्हणजे गुहागर बीच। मी जिथे आलेलो आहे त्या बीचचं नाव आहे गुहागर बीच। सो जर तुम्ही नाशिक साईडने किंवा पुणे साईडने येणार असाल तर नाशिक, पुणे, त्याच्यानंतर सातारा, उमरज, पाटण, चिपळूण आणि त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे गुहागर बीच। सो असा तुमचा प्रवास असणार आहे। सो त्या गुहागर बीचमध्ये आल्यानंतर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे रिसॉर्ट तुम्हाला बघायला मिळतील, परंतु त्यातल्या कुठल्या रिसॉर्टला मी थांबलेलो आहे त्या रिसॉर्टची संपूर्ण माहिती आपण ह्या व्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत। सो तिथला जो रिसॉर्ट आहे त्याचं नाव, त्याच्यानंतर तिथले राहण्याची सोय, रूम्स कशा आहेत, तिथले चार्जेस कसे आहेत, AC नॉन AC दोघांचे पण, जेवणाची सोय कशी असणार आहे आणि तिथून समुद्र म्हणजेच बीच किती लांब आहे, ही संपूर्ण माहिती ह्या व्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत। सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आपला जो आजचा रिसॉर्ट आहे तो आहे गुहागरमधला नक्षत्र लॉन्स। सो तुम्हाला मी नक्षत्र लॉन्सला कसं पोहोचायचं ते पहिले सांगतो। बघा, हा जो तुम्हाला रस्ता बघायला मिळतो तर हा रस्ता डिरेक्टली गुहागरचं जे ST डेपो आहे त्या डेपोपासून हा सरळ रस्ता पुढे येतो। म्हणजे साधारण डेपोपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला पुढे यायचं आहे आणि हा मेन असा हायवे असं तुम्ही म्हणू शकता। बघा, सो हायवेला टच असा हा रिसॉर्ट आहे ज्याचं नाव आहे नक्षत्र लॉन्स, AC आणि नॉन AC। सो चला आता आपण आज जाऊन या रिसॉर्टची माहिती जाणून घेऊ। बघा, हा नक्षत्र लॉन्स हा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, रोडला टच असा हा रिसॉर्ट आहे। आणि इकडे जर बघितलं तर इथे ही त्यांची फॅमिली राहते, म्हणजे स्वतः मालक या ठिकाणी राहतात। आणि इकडे जर बघितलं तर बघा, हे इथं बुकिंग काउंटर आहे, ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस तुम्हाला इथे साईन वगैरे करायची आहे। सो इथे त्यांनी नोटबुक वगैरे ठेवलेल्या आहेत, त्याच्यावरती तुमची एंट्री वगैरे, म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं असेल तर त्या पद्धतीने त्यांनी तिथे रेकॉर्ड केलेले असतात। तर चला आता आपण पुढे जाऊन थोडीशी अजून माहिती जाणून घेऊ, ठीक आहे। तर हा बुकिंग काउंटर झाला, ही त्यांची फॅमिली इथे राहते हे बघतो आहे आपण। आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे पार्किंगसाठी भरपूर असा स्पेस आपल्याला बघायला मिळतो आहे। सो ज्यांनी कोणी बुकिंग केलेलं असेल तर त्यांच्या गाड्या पार्क करण्यासाठी हा स्पेस आपण बघू शकता। आणि त्याच्या पुढे आल्यानंतर इकडे किचन आहे, हे बघा, हे जर तुम्ही बघितलं इथं प्रॉपर हा किचन एरिया आहे। आणि इथे सायंकाळी आणि सकाळी, म्हणजे सकाळचा जर ब्रेकफास्ट तुम्ही करणार असाल तर त्यासाठी ही सोय केलेली आहे, आणि सायंकाळचं जेवण असेल तर त्याची इथे सोय केलेली। दुपारचं जेवण मात्र तुम्हाला बाहेर जाऊन ॲडजस्टमेंट करायची, म्हणजे तुम्ही फक्त एक लक्षात घ्या, सकाळचा ब्रेकफास्ट आणि सायंकाळचं जेवण, रात्रीचं जेवण ते इथे करू शकता त्यांच्या किचन थ्रू, आणि दुपारचं जे जेवण असेल ते तुम्हाला बाहेर जाऊन ॲडजस्टमेंट करायचे। तेवढी फक्त एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, नोट करायची। त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण एकदम, म्हणजे निसर्गरम्य वातावरण जे म्हणतो ना, कोकणाला जी निसर्गाची किमया लाभलेली ना ती खास करून बघण्यासाठी सगळे पर्यटक या ठिकाणी येत असतात। सो त्याचा नजारा हे आपण व्हिडिओमध्ये नक्कीच बघू शकतो। हे बघा, हे इथून रूम चालू झालेत। आता याच्यात रूमची एक खास वैशिष्ट्य म्हणजे हे जर तुम्ही बघितलं रूम नंबर 501 चित्रा। सो असं हे जे नावं दिलेले आहेत चित्रा, हे सगळे नक्षत्रांची नावं यांनी या रूमला दिलेले आहेत। रूमचा आकार जर तुम्ही बघितला तर ह्या पद्धतीने तुम्हाला बघायला मिळतं आहे। आणि एका याच्यामध्ये 2 ते 3 जणं या ठिकाणी त्यांनी अलाव केलेले आजूबाजूचा एरिया। सो अशा वेगवेगळ्या रूम त्याच त्याच आकाराचे तुम्हाला बघायला मिळतात।
असं साधारण बघा, इकडे एक दोन तीन चार, इकडे एक दोन तीन, आणि प्रत्येक रूमला या नक्षत्रांची नावं या ठिकाणी दिलेली आहे. सो आता आपला चहा चाललेला आहे, 106 तिथे हां चहाची ऑर्डर दिली आहे, तो चहा चाललेला आहे. हे बघा, ह्या रूमला नाव दिलेलं आहे फाल्गुनी. सो हे सगळे नक्षत्रांची नावं अशी कन्सेप्ट यांनी ह्या ठिकाणी आजमावलेली आहे, आणि त्या प्रकारे हे नाव आपल्याला बघायला मिळत आहे. श्रवण बघा, इकडे जर गेलं, इकडे बघितलं तर कृतिका, आणि साईडला छोटे मोठे झाडं या ठिकाणी लावलेले आहेत, जेणेकरून रिसॉर्टची शोभा कशी वाढवण्यात येईल हा एकमेव दृष्टिकोन ठेवून. ॲक्च्युली ही पलीकडची जागा आहे, ही काही रिसॉर्टच्या अंडर येत नाही, हे आपण बघू शकता इथे जाळी लावलेली. सो इकडचा भाग आपण फक्त कॅप्चर करूया. सो मी तुम्हाला ह्या रूम दाखवल्या, आपण आज जाऊन रूमची देखील माहिती जाणून घेणार आहोत की नक्की रूममध्ये कशा प्रकारची सोय आहे. फक्त तुम्हाला हे दाखवायचं होतं की हे जे नक्षत्रांचे नाव दिले रूमला, पूर्वा वगैरे, हे आपण बघू शकतो. आधी इथपर्यंतच होता, एवढ्याच रूम होता, नंतर पुढे त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. सो एवढी जागा त्यांना परत त्यांनी डेव्हलप करून घेतलेली. बघा इथे जर तुम्ही बघितले तर उंचच उंच नारळाची झाडं, कोकणाचं मेन वैशिष्ट्य आणि कोकणामध्ये मेन हे जे नारळाची झाडं आपल्याला बघायला मिळतातच. बघा इकडे काही रूम आपल्याला बघायला मिळत आहे. आपली रूम जी ती पुढे आहे, त्याच्यामुळे आपण थोडं पुढे जाणार आहोत आणि तुम्हाला तिथली मी रूम दाखवतो. इकडे कॉमन वॉशरूम वगैरे आहेत जे आपण बघू शकता, आणि हे बघा पक्ष्यांचा चिवचिवाट जो चाललेला आहे. समोर जर बघितलं ना तर समोर एक मंदिर देखील आपल्याला बघायला मिळतं आहे रिसॉर्टच्या त्या बाजूला. आणि त्याच्या मागे आल्यानंतर इथे झोका आहे, लहान मोठ्यांपासून सगळ्यांसाठीच या ठिकाणी झोका या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. बघा इकडे बाकीचे रूम चालू होत आहे, तिकडे ते मंदिर, तिकडे पण जाऊ. पण तत्पूर्वी आपण इकडच्या रूमची फक्त माहिती, हा रूम आपण घेतलेला आहे आपल्याला, म्हणजे घेतला आहे म्हणजे आपल्याला मिळालेला आहे, रेवती नक्षत्र. तिकडे आपली टीम बसलेली, जो चहा सांगितला होता तर चहा घेण्यासाठी देखील बघा, तुम्ही जर बघितलं तर एक सेक्शन करून दिलेलं आहे गप्पा गोष्टी करण्यासाठी. रूम सोडून तुम्ही या ठिकाणी येऊन बसू शकता. आणि हे बाकीचे इकडचे रूम आपण बुक केलेले आहे, स्वाती नक्षत्र असेल. सो इकडच्या चार पाच रूम आपण या ठिकाणी बुक केलेला आहे. सर पहिले चहा घेऊ आणि नंतर आपण रूमची माहिती जाणून घेऊ. आपण जी रूम घेतलेली आहे ती ही रेवती. सो तुम्हाला मध्ये जाऊन दाखवतो मी की नक्की मध्ये काय काय प्रकारच्या फॅसिलिटी आहेत. सो बघा, हे घरात आल्यानंतर तुम्हाला रूमचा मी एकंदरीत अंदाज देतो. सो ही आता सायंकाळच्या वेळेस मी लाईट वगैरे लावलेला इथे. तर हे बघा, हा असा तुम्हाला कॉट त्यांच्याकडनं दिला जातो, ज्याच्यावरती दोन जण आरामात झोपू शकता. शॉल आणि पिलो वगैरे प्रोव्हाइड केलेलं आहे. इथं चार्जिंगसाठी इकडे पण स्लॉट आहे, तिकडे तुम्ही बघू शकता तिकडे पण स्लॉट आहे. ए सी रूम घेतलेला आहे, त्याच्यामुळे ए सी पण आहे, फॅन पण आहे, आणि एवढा असा स्पेस या रूमचा आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि इथे टी व्ही देखील आहे, वायफाय देखील यांच्याकडनं फ्रीमध्ये आहे. इकडे टॉयलेट बाथरूम अटॅचमध्ये आणि वॉश बेसिन इथे समोर असलेला आरसा. सो मस्त अशी रूम आहे, फ्रेश रूम आहे त्यांच्या, आणि आवडावे अशी स्पेस आहे या रूममध्ये पण. सो प्रत्येक जेवढे पण आपण बघितले जे नक्षत्रांचे नाव दिलेले रूमला, सो प्रत्येक रूमची साईज एवढीच आहे, आणि ज्याच्यामध्ये दोन जणं आरामात झोपू शकता, बसू शकता, ॲडजस्ट होऊ शकता, त्या हिशोबाने त्यांनी ही प्रोव्हिजन केलेली आहे. आणि तिसरा माणूस जरी असेल तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा तुम्हाला मग त्यांच्याकडनं गादी वगैरे ते प्रोव्हाइड केले जाते, त्याला 500 ते 600 रुपये चार्जेस आहे पर पर्सन. सो तुमच्या हिशोबाने जर येत असाल त्या हिशोबाने तुम्ही प्लॅनिंग करा. आणि ही अशी रूमची एकंदरीत मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. सो हे असं आहे हे रूमचं स्ट्रक्चर, हे आपण बघू शकतो. आणि त्याचप्रमाणे तर ह्या रूमचा चार्ज तुम्हाला सांगतो, जर ए सी घेतला तर हा ए सी रूम आहे, तर ए सीमध्ये 2000 स्टार्ट आहे, पण थोडासा ऑड सीझन असल्यामुळे त्यांनी आपल्याला 1800 रूम दिलेला आहे. सो 1800 रुपये पर नाईट, म्हणजे एका दिवसाचे तुम्ही पकडू शकता 1800 रुपये. आणि नॉन ए सी घेतलं तर 1600 रुपये ऑड सीझनचे सांगतोय मी. आणि रेग्युलर सीझनमध्ये माझ्या मते 2500 आसपास काहीतरी चार्जेस आहेत रूमचे.
सो एकंदरीत व्यवस्थित अशा रूम आहे, फ्रेश अशा रूम आहे. सो नक्कीच कधी आलात तर नक्षत्र लॉन्सला या ठिकाणी तुम्ही थांबू शकता. त्याच्यानंतर इकडे पुढे जर आलो म्हणजे तिकडे मेन एंट्री आपण बघितली, तिकडच्या काही रूम्स बघितल्या, त्याच्यानंतर पुढे देखील त्यांनी भरपूर प्रमाणात डेव्हलप केलेलं आहे. सो इकडे देखील त्याच प्रकारच्या मोठ्या मोठ्या अशा रूम या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहे. हे बघा, ह्या साईडला जरी बघितलं तर इकडे पण अशा चार पाच रूम आपल्याला बघायला मिळतं. आणि हे जे जाळीदार लावलेलं आहे, सो इथपर्यंत त्यांची जागा आहे. आणि त्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तिकडे डोंगर आहे आणि दोन मंदिर आपल्याला बघायला मिळतं आहे, तर एक पांढऱ्या कलरचं आणि एक हे समोरचं लाल कलरचं. सो हा एक भक्तनिवास आहे, समोरचं मंदिर, आम्ही तिथे जाऊन आलो. सो तिथे एक गणपती बाप्पांचं हे छोटं मंदिर आणि हे जे मोठं मंदिर दिसतं आहे ते दुर्गादेवीचं मंदिर आहे आणि हा त्यांचा भक्तनिवास. सो तिथे देखील जेवणाची वगैरे सोय, राहण्याची वगैरे सोय आहे. सो असा हा या रिसॉर्टचा बाहेरचा भाग आपण बघतोय. आणि सकाळी सकाळी ना एकदम असं, सकाळ असेल, दुपार असेल, सायंकाळ असेल, वातावरण एकदम फ्रेश, हवा अगदी फ्रेश, आणि जो मेंटेन केलेला आहे रिसॉर्ट तो प्रॉपर पद्धतीने मेंटेन केलेला आहे, त्याच्यामुळे स्वच्छता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आपण आत्तापर्यंत ज्या पण काही रूम्स बघितल्या किंवा ते मंदिराची जागा बघितली आणि आजूबाजूचा परिसर बघितला, तुम्हाला मी आता दाखवतो किचन जो यांच्याकडे यांच्यातर्फे दिला जातो. यांच्यातर्फे म्हणण्यापेक्षा दुपारचं जे जेवण आहे, जर तुम्ही रेसॉर्टवर येत असाल तर दुपारचं जेवण तुम्हाला बाहेरून मॅनेज करायचं आहे, परंतु सायंकाळचं म्हणजे डिनर जे असेल ते आणि सकाळचा नाश्ता यांच्याकडे उपलब्ध आहे. तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये त्यांना सांगावं लागतं की रात्रीचं जेवण आम्ही या ठिकाणी तुमच्या रिसॉर्टवर करणार आहोत आणि सकाळचा नाश्ता या ठिकाणी तुमच्याकडे करणार आहोत. सो त्याप्रमाणे तुम्हाला तो काउंट द्यायचा आहे आणि ते तुमच्यासाठी जेवण या ठिकाणी तयार करेल. सो आता आपण बघूया किचन. बघा, ही जी पार्किंग आपण बघितली, सो पार्किंगला लागूनच इथं जर बघितलं तर बघा हा डायनिंग एरिया म्हणजे हा किचनचा एरिया आहे. इथे जेवणासाठी, नाश्त्यासाठी, चहा पाण्यासाठी अशी ही सोय केलेली, हा पोर्च तयार करण्यात आलेला आहे. आणि समोर जर तुम्ही बघितलं तर हा त्यांचा किचन असं आहे. चहा आहे गाव, एक चहा द्या ना. सो चहासाठी, नाश्त्यासाठी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. सो आता आपण घेऊया चहा आणि त्याच्यानंतर पुढचं मी कंटिन्यू करतो. सो चहा घेऊन झाल्यानंतर साधारण 8:30-9 नंतर या ठिकाणी नाश्ता अवेलेबल असतो. नाश्त्यामध्ये जर तुम्ही म्हणाल तर पोहे, उपमा आणि मिसळपाव या ठिकाणी असतो. सो तुमच्या सोयीनुसार तुम्ही या ठिकाणी त्यांना नाश्त्यासाठी सांगू शकता. आणि मेन म्हणजे रिसॉर्टवरती आल्यानंतर तुम्हाला आहे ना हे असे वेगवेगळ्या प्रकारची झाडं, त्याच्यानंतर ही फुलं अशी लावण्यात आलेली, त्याच्यामुळे तुमचं मन अतिशय प्रसन्न होतं आणि एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं असतं. सो काही तुम्हाला फुलं आणि या ठिकाणी जे वेल तयार केलेले ते मी तुम्हाला दाखवतो. हे रूमच्या आजूबाजूला ग्रीनरी तयार करण्यात आलेली, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं, छोटे छोटे रोपं लावलेले, काही आंब्याचे असतील, काही फुलांचे असतील, असं तयार करण्यात आलेलं आहे.
सो अशा पद्धतीने आपण नक्षत्र रिसॉर्ट जो गुहागर बीचजवळचा आहे तो आपण बघितला. 1.5 किलोमीटर अंतर म्हणजे गुहागरचं जे मध्यवर्ती बस स्थानक आहे तिथून 1.5 किलोमीटर अंतरावरती हा नक्षत्र रिसॉर्ट आहे. आणि नक्षत्र रिसॉर्टपासून साधारण 50 ते 100 मीटरवरती तुम्हाला बीच बघायला मिळेल. सो एकंदरीत संपूर्ण रिसॉर्ट आपण बघितला, इथल्या रूम्स आपण बघितल्या. मी रिकमेंड करेल, माझ्याकडनं जर रिव्ह्यू द्यायचा असेल तर नक्कीच अप्रतिम अशी क्वालिटी या रिसॉर्टमध्ये देण्यात आलेली आहे. रूम्स म्हणू नका, पाणी म्हणू नका, सगळ्या बाबतीत उत्तम अशी सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. नाश्त्यापासून चहापासून संपूर्ण प्रॉपर पद्धतीने नियोजन आयोजन या ठिकाणी आहे. आणि स्वच्छता मेन म्हणजे जी आपल्याला रिसॉर्टमध्ये बघायची असते सो ती प्रॉपर पद्धतीने या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे, मेंटेन करण्यात आलेली आहे. सो नक्कीच कधी गुहागरमध्ये आलात तर मी रिकमेंड करेल नक्षत्र लॉन्समध्ये आपण आवर्जून या. आणि मेन म्हणजे ज्या रूम्स आहेत तो तुम्हाला रूमचे रेटिंग पण मी तुम्हाला सांगितलं की साधारण 1800 ते 2000 तुम्हाला, आता हे ऑड सीझन चालू आहे त्याच्यामुळे 1800 ते 2000 आपल्याला ACच्या रूम मिळाल्या आहेत. जर तुम्ही प्रॉपर सीझनमध्ये आलात तर तुम्हाला 2500 ते 3000 अशापर्यंतच्या या ठिकाणी रूम्स तुम्हाला पर डेच्या हिशोबाने मिळतील. आणि रूम्सनंतर तुम्हाला दुसरी सोय म्हणजे की जे पाणी आहे, गरम पाणी आणि गार पाणी, त्या दोघांची सोय प्रॉपर पद्धतीने आहे. ज्या रूम्स आहेत त्या प्रॉपर पद्धतीने वेल मेंटेन आहेत आणि संपूर्ण स्ट्रक्चर यांचं नवीन आहे त्याच्यामुळे सगळ्या सोयी प्रॉपर पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. आणि मेन म्हणजे रूमच्या आजूबाजूचा परिसर, जी ग्रीनरी तयार करण्यात आलेली आहे, जे फुलं आहेत ते प्रॉपर पद्धतीने, म्हणजे जो एक बगीचा जसा असतो त्या पद्धतीने हा रिसॉर्ट सजवलेला आहे. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर नक्कीच तुमचं मन प्रसन्न होईल, यात काही शंका नाही. तर मी रिकमेंड करेल कधी गुहागर बीचला आलात तर नक्कीच एकदा नक्षत्र लॉन्सला या ठिकाणी या आणि इथली रूम तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. चला भेटूया अशाच एका भटकंतीमध्ये.